तरी आपण हार मानता का मा? अभ्यास कितीही मोठा असला तरी आपण हार मानतो. आपल्याला अभ्यास करायचा आहे, मोठं व्हायचं आपल्याला, त्या पक्षापासून हीच गोष्ट. तो पळाला का? नाही. त्याला माहिती आपलं घर जडत आहे. घर म्हणजे पक्ष्यांचं जंगल. Yeah.
मोनिका भोसले, मी शिक्षणाला सुरुवात केली आहे. आमचं जे प्ले ग्राउंड होतं ते मुली मुलं आम्ही खेळत होते. तिथं कबड्डी वगैरे खेळत होते, खो खो वगैरे ते खेळत होते. आणि जे आमचं वाचनालय छोटे छोटे पुस्तकं घेऊन आम्ही गोष्टी बोलत होत्या. आणि वाचनालय एक होतं आमचं, ते पण गेलं. आणि ते दोन विहिरी पण गेल्या. आणि सहा खोलीचं इमारत इमारत पण गेलं. आणि जे बाथरूम आहे ते संडास बाथरूम आहे ते पण गेलं. एक वावर होतं जे तिथं पालक ते समार ते सगळं लावलं होतं. आणि तेच वावर गेलं. आणि जे आमच्या दोन बोरं खाल्ल्या होत्या ते पण गेलं. माझं नाव मतीश देवतारे पण मी शाळा मंगरूड चौळा. माझ्या मनात एकच प्रश्न आला की आमची शाळा गेल्यावर आम्हाला बी दुःख वाटतं सगळंच वाटतं, पण आमची शाळा गेली नाही पाहिजे. आमच्या दोन विहिरा पाणी प्यायच्या, आम्हाला पाणी नाही भेटू राहिलं पियासाठी. आम्ही कपडे धुतो ते कपड्यात धुण्यासाठी पाणी नाही. आम्ही आंघोळ करतो, आम्हाला आंघोळ करण्यासाठी पाणी नाही. आम्हाला आंघोळ करण्यासाठी पाणी नाही. आम्ही कुठून पाणी आणावं? आम्ही उन्हाळ्यात बी पाणी नाही भेटतं. आम्ही उन्हाळ्यात एक टँकर 1000 रुपयाचा एक टँकर रोज करत जाऊ, तेव्हा आम्ही पाणी दूरवरून आणत जाऊ. आम्हाला शाळा इथंच पाहिजे बांधून, पण इथंच पाहिजे आम्हाला समृद्धी महामार्ग रोडाच्या ना आमची शाळा जाऊ राहिली. माझा एकच उद्देश आहे की आमची शाळा गेली नाही पाहिजे. धन्यवाद. जेव्हा GCB आमच्या शाळेला उद्ध्वस्त करण्यासाठी आली होती तेव्हा आम्ही GCB थांबवण्यासाठी गेलतो, पण GCB वाल्याने GCB थांबवली नाही आणि आमच्या शाळेला उद्ध्वस्त करून टाकलं. मग आम्ही आमच्या वसतिगृहाच्या मागं टिनाच्या चार रूमा बांधल्या आणि त्या रूमात आम्ही आतापर्यंत शिक्षण घेत आहे. पण त्या रूमात पण आम्हाला अडचण आहे की दुसऱ्या रूमातले जे आवाज आहे ते आमच्या रूमात येतात आणि आमचा अभ्यास पूर्ण होत नाही. आणि जे समृद्धी महामार्गामध्ये जे दोन्ही विहीर होत्या ते दोन्ही विहीर गेले आहे. आणि ते जे दोन्ही विहिरीमधलं जे पाणी आम्ही वापरत होतो पाणी पिण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी, ते पण दोन्ही विहीर बुजवण्यासाठी काही एक GCB आली होती. आणि सरकारापासून मी विनंती मागतो की आम्हाला शिक्षणापासून वंचित करू नका. आणि आमची जी शाळा होती ते आम्हाला जशी पहिले होती तशीच करून द्यायला पाहिजे. मला आता समृद्धी महामार्गामध्ये तर माझं प्रश्नचिन्ह पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेलंच आहे, कारण अनेक प्रयत्न करून बसलेलो होतो पण त्यांनी प्रयत्न
प्रयत्नाला यश आलेला नाही, पण मी थकलो नाही. यश आला भी नसेल तरी मी थकलो नाही. अपयशच हे यशाची पहिली पायरी राहते असं समजून मी चालत आहे. पण त्याच्यामध्ये एक त्या NCC कंपनीवाल्यांनी वकिलामार्फत मला 1,34,00,000 रुपयाचा दंड ठोकण्याची नोटीस पाठवलेली आहे. का कामामध्ये पूर्ण अडथळा आणलेला आहे. तुम्ही जर 1,34,00,000 रुपये जर दिले नाही तर तुम्हाला कोर्टामध्ये आम्ही ओढू आणि तरीसुद्धा आम्ही वसूल करू अशा पद्धतीचं ते नोटीस आलेले आहे. त्या नोटीसाला बी मी घाबरणारा हे नाही, पण एक आहे आता तत्कालीन जे मुख्यमंत्री होते त्यांनीसुद्धा 3 वेळा बैठका लावल्या, तरीसुद्धा त्यांनी ते थोडं म्हणजे त्या बैठकीमध्ये बोललेलं होतं का बा 10 एकर जमीन यांना विशेष बाब म्हणून देण्यात या देण्याची तरतूद आपण करूया, पण ते बी सुद्धा झालेलं नाही. पुन्हा जे पुनर्वसन होतं ते सुद्धा झालेलं नाही. 6 रूम, वाचनालय, 2 विहिरी, संडास, बाथरूम, पुन्हा अभ्यासाचे स्टडी वोटे 10, 250 झाडं हे सगळेच्या सगळे त्या प्रश्नचिन्हाला आलेलं हे होतं आवारामध्ये. त्याच्यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे. म्हणून जे आता नवीन सरकारला माझी एक विनंती आहे आणि खास करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबाला माझी एक विनंती आहे का हे प्रश्नचिन्ह तुम्ही तुमचा प्रकल्प समजून उत्तर चिन्हाकडं जर नेलं तर ल या वंचित बेसहारा मुलांचं उत्तर चिन्ह तुमच्याकडून होऊ शकेल अशीच मला अपेक्षा वाटते. आणि हेही सुद्धा मी एक याच्या माध्यमातून बोलतो आहे, समाजाच्या माध्यमातून, का हा समाज जो आहे हा फाशेबारदी समाज आहे. हा जंगलामध्ये राहणारा इंग्रज आणि गुन्हेगार ठरणारा हा फाशेबारदी समाज आहे. म्हणून हे जे शाळा आहे हे गुन्हेगारी मुक्त करणारी शाळा ठरू शकते असंच मला वाटते.